जागतिक मधमाशी पालक संघटना, अन्न व कृषी संघटना यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून 2018 पासून साजरा केला जातो. मधमाशी हा आपल्याला सगळ्यांचा परिचयाचा कीटक आहे. मधमाशी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ते मधुर आणि रसाळ मध. हाच जागतिक मधमाशी दिन बुलढाणा वनजीव सोयरे यांनी साजरा केलाय. जंगलात पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पिण्याचे पॉट लावण्यात आले आहेत, ज्याचा आधार हा मधुमाशांना देखील होताना दिसून येत आहे. त्यानिमित्ताने घराशेजारील मोकळ्या जागेत पिण्याच्या पाण्याचे पॉट लावून यांची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, आज जागतिक मधुमक्षिका दिन आहे आणि तो आम्ही वन्यजीव सोयरेकडून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आज साजरा केलेला आहे. तर आम्ही ज्या ज्यावेळी पक्ष्यांसाठी लावलेल्या पॉटमध्ये पाणी टाकायला जातो त्या त्यावेळी आम्ही तिथे पक्षी तर पाहिलेले आहेतच, पण छोट्या छोट्या मधमाशा असतील, फुलपाखरू असतील, हेही तिथे पाण्याचा आनंद घेताना आम्ही पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे सांगायचा उद्देश असा की निसर्ग चक्रातील मधुमक्षिका हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो त्याचं अस्तित्व टिकवून आहे. पण वातावरणातील आता हे जो हा जो बदल आपण पाहतो आहे त्यामुळे या छोट्या छोट्या कीटकांचेसुद्धा तृष्णेसाठी अतिशय हाल होतात. तर हे असे हाल होऊ नये यासाठी आपण जिथे शक्य होईल तिथे मातीचे पॉट आपल्या घराजवळ लावून या छोट्या छोट्या कीटकांची, निसर्गातील या सगळ्यात महत्त्वाच्या घटकांची जशी शक्य होईल तशी तहान भागवण्याचा प्रयत्न करायचा. जय वन्यजीव सोयरे. 22 मे जागतिक मधुमाशा दिन म्हणून आपण साजरा करतो. जागतिक मधुमाशा पालक आणि कृषी व अन्न संघटनेने तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने 22 मे हा जागतिक मधुमाशा दिन म्हणून 2018 रोजी घोषित करण्यात आला. तेव्हापासून आपण दरवर्षी मधुमाशा दिन हा 22 मे रोजी साजरा करतो. मधुमाशाबाबत आपल्या सर्वांना माहितीच आहे, लहानपणापासून आपल्याला मधुमाशा चावतात म्हणून हे माहिती आहे. परंतु मधुमाशाचे जे मध आहे ते मध खूपच गोड असते हे आपल्याला माहिती आहे. तसेच आयुर्वेदामध्येही मधुमाशांचे जे मध आहे त्याला खूप महत्त्व आहे. मधुमाशापासून मिळणाऱ्या मधापासून अनेक दुर्धर आजार दूर होतात. मधुमाशाच्या मधामध्ये बी जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असतात. मधुमाशांना सामाजिक कीटक म्हणूनही म्हटले जाते. तसेच मधुमाशांच्या समूहाने राहणाऱ्याचा जो भाग आहे त्यामुळे मानवाला समूहाने राहण्यासाठी प्रेरणा मिळतात. मधुमाशांचा आज अस्तित्व धोक्यात आहे कारण अनेक रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये केला जातो. तसेच तापमानवाढीमुळेही मधुमाशांचा खूप घट होत आहे. मधुमाशांच्या संवर्धनासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे.